मस्त मोट मोटे पीस है। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर नाशिक मधले बेस्ट हॉटेल नॉनव्हेज मी तुमच्यासाठी शोधून आणत असतो। तर आज असेच एका हॉटेलला आलो आहे, ते म्हणजे थाळी जंक्शन। तर कॉलेज रोडला डॉमिनोज आहे, त्याच्या पुढेच थोडंसं आल्यानंतर थाळी जंक्शन म्हणून आहे। तर नवीन चाललेलं आहे रेस्टॉरंट आणि मी ऐकलं 2-3 जणांकडून यांचा थाळी खूप भारी असते, तर आज मी ट्राय करायला आलो आहे। तर चला मग मध्ये जातो आणि त्यांचा एम्बियन्स तुम्हाला दाखवतो आणि थाळी सुद्धा कशी येते बघूया आपण। तर मित्रांनो, मी मटन थाळी, चिकन थाळी, मटन खीमा आणि बिर्याणी ऑर्डर केली। आता मी तुम्हाला दाखवतो एक एक करून। तर ही त्यांची चिकन थाळी आहे, ग्रेव्ही बघा तुम्ही, मस्त आहे ती ग्रेव्ही आहे घट्ट। पीस पण दिले 4 एक पीस आहे, सोलकढी इकडे मस्तपैकी, बाजरीची भाकर आहे, चपाती आहे, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता, पापड आहे, कांदा लिंबू आहे, राईस आहे आणि एक्स्ट्रा ग्रेव्ही पण देते ते आपल्याला। आणि सेम मटन थाळीमध्ये मटनाचे पीस पण 1, 2, 3 दोन मोठे पीस आहे, 2 छोटे पीस दिले त्यांनी। चिकन ग्रेव्हीपेक्षा मटणाचा ठीक रस आहे एकदम, इकडे पण रस्सा दिला एक्स्ट्रा त्यांनी। इकडे चिकन बिर्याणी त्यांची आणि इकडे किमा आहे। तर तुम्हाला मी प्राईस सांगतो आता, चिकन थाळीची प्राईस आहे 240 रुपये, मटन थाळीची प्राईस आहे 280 रुपये, अंडा करी पण आहे त्यांच्याकडे थाळी 180 रुपयाला आहे आणि मटन किमा पाव आहे 160 रुपयाला। तर आपण सर्वप्रथम आता मटनच ट्राय करूया, चपाती सोबत खातो मी आधी। मस्त शिजलेलं आहे, मस्त रस एकदम स्वादिष्ट। भाकरीची साईज पण मोठी आहे, भाकरी सोबत ट्राय करतो आता। मटण खाताना हात वगैरे खराबच होत्या, त्याकडे लक्ष द्यायचे नाही, मस्त वेगळी चुरून वगैरे खायचं। भाकरी सोबत एकदम भारी लागतोय, स्वादिष्ट एकदम। राईस ट्राय करतो मी, राईस पण वेगळा आहे त्यांचा, आपल्या नॉर्मल राईस पेक्षा वेगळा आहे। राईस पण खूप छान आहे, एक्स्ट्रा ग्रेव्ही दिली इकडे। चिकन थाळी ट्राय करूया आता, मस्त मोठमोठे पीस आहे। मटन पेक्षा मला चिकन जास्त आवडले, इथलं खूप छान आहे। मटन किमा पण त्यांचा खूप चालतो इथे, तो ट्राय करतो मी। नाशिकमध्ये खूप कमी ठिकाणी भेटतो आणि क्वालिटी ती पण आहे ना, खूप ठिकाणी चांगली नाही राहत, काही ठिकाणी चांगली राहते, तर ईदला बेस्ट आहे एकदम। मला खूप कमी ठिकाणी आवडतो किमा पण, तर मी नक्की ट्राय करायचं आहे तुम्हाला किमा पाव पण। आणि इकडे बिर्याणी, चिकन बिर्याणी
ट्राय करतो मी चोरू थोडस, एक दोन चमचे फक्त राईस ट्राय करतो फक्त. काय करत बिर्याणी पण स्पायसी आहे एकदम मस्त, मसाले मिक्स झाले राईस मध्ये, ज्युसी एकदम. ग्रेव्ही वगैरे टाकून खायची गरज नाही, एकदम भारी लागतोय. ओव्हरऑल टेस्ट मला चिकनची जास्त आवडली आहे, नंतर किमा, नंतर बिर्याणी. आणि मटण तुम्हाला आवडत असेल तर ट्राय करू शकता, मटण पण चांगलं आहे. पण मी जास्त चिकन थाळी सजेस्ट करेल तुम्हाला खाण्यासाठी. आणि प्राईस पण एकदम रिजनेबल आहे. आणि तुम्हाला इथे यायचं असेल कॉळजोडलाच आहे, डॉमिनोज आहे, त्या गल्लीपासून थोडंसं पुढं आल्यानंतरच आहे, थाळी जंक्शन म्हणून आहे. तर मधी पण सिटिंग अरेंजमेंट इन बाहेर पण आहे. मस्त नॉनव्हेज खाल्यावर सोलगडीचं भाजीलाच एकदम थंड थंड वाटतं, मस्त मस्त टेस्ट आहे. तर नक्की या, व्हिजिट करा आणि ईदला फूड ट्राय करून बघा. त्यांच्याकडे दुसरे पण अजून भारी ऑप्शन आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. मी तुमच्यासाठी असे नवीन नॉनव्हेजचे प्लेसेस शोधून आलेले नाशिकमधले, आणि त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे.